तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीड तासांपासून बैठक सुरू आहे विशेष म्हणजे या बैठकीला उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलंय वर्षा बंगल्यावर चंद्रशेखर राव आणि ठाकरेंमध्ये खलबत सुरू आहेत तर उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर के चंद्रशेखर राव हे शरद पवारांचीही भेट घेणार आहेत मोदी सरकारविरोधात प्रादेशिक पक्षांची मोठ बांधण्याच्या हालचालींना वेग आलेला दिसून येतोय हा तोच फोटो आहे ज्यात चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि दोघं चर्चा करताना तेजस ठाकरे हे सुद्धा तिथे उपस्थित आहे यामुळे अनेकांच्या भोव्या उंचावल्या आहेत वेगवेगळ्या चर्चा बघायला मिळतात तर या भेटीनंतर चंद्रशेखर राव हे शरद पवार यांची देखील भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत याबाबत आणखी माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव परब आता आपल्या सोबत आहेत वैभव चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे यांच्यात तर चर्चा सुरू आहेत पण तेजस ठाकरेंची उपस्थिती नेमकी काय दर्शवते या याआधी आपण अशा बने बरेच प्रसंग पाहिले असतील की तेजस ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत दौऱ्यात फार कमी असतात आणि ते आपल्या फोटोग्राफीमध्ये किंवा वाईल्ड लाईफमध्ये जास्त रमलेले पाहायला मिळतात परंतु आज चित्र मात्र थोडंसं वेगळं दिसतं आदित्य ठाकरे आज मुंबईच्या बाहेर असल्यामुळे त्यांची जागा आज तेजस ठाकरे हे त्या ठिकाणी दिसले आपल्याला उद्धव ठाकरे तेजस ठाकरे आणि चंद्रशेखर राव यांच्या तिघांमध्ये ही बैठक चाललेली पाहायला मिळते एरवी आदित्य ठाकरे सर्वसामान्यांप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या बैठका असतील मंत्रिमंडळातल्या बैठका असतील किंवा उद्घाटनाची कामं असतील आदित्य ठाकरे ठाकरे सर्वसामान्य जनतेमध्ये सर्रासपणे वावरताना पाहायला मिळतात परंतु तेजस ठाकरेंच्या बाबतीत असं आपल्याला घडताना आजपर्यंत फार कमी पाहायला मिळालं परंतु आजचा फोटो आहे तो बराच बोलका आहे आणि बरच काही यावरनं चर्चा देखील येऊ शकतं त्यामुळे आजच्या या चर्चेमध्ये तेजस ठाकरेंचा सहभाग हा खूप महत्वाचा मानला जातो कारण का एकीकडे संपूर्ण केंद्रामध्ये भाजप विरुद्ध मूळ बांधण्यासाठी जे विरोधी पक्ष आहेत ते एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि त्या गाठी भेटी असताना तेजस ठाकरेंचा देखील सहभाग इथे खूप महत्वाचा आणि मोलाचा म्हणावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज या बैठकीमध्ये सर्वप्रथम या दोन्ही शिष्टमंडळांनी एकमेकांची भेट आणि ओळख करून घेतली आणि सर्वात प्रथम म्हणजे महाराष्ट्रात काय घडतंय आणि त्याचा काय परिणाम या राज्यावर होतोय याचा पूर्ण अभ्यास आहे किंवा याच्या संदर्भातली माहिती आहे ती चंद्रशेखर राव यांना उद्धव ठाकरेंच्या शिष्टमंडळाने आधी सुरुवातीला दिली आणि त्यानंतर चंद्रशेखर राव यांनी देखील आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारे गळचे भाजपकडून सुरू आहे याचा संपूर्ण दाखला आहे तो उद्धव ठाकरे ये। यांच्यासमोर मांडला आहे त्यामुळे आगामी काळात जेव्हा जी रणनीती आखायची आहे त्यामुळे ती कशी असली पाहिजे या संदर्भात आतापर्यंत कुठलीही चर्चा झाली नाहीये दोघांनी एकमेकांशी चर्चा केलेली आहे सध्या त्यांच्या राज्यात काय घडतंय महाराष्ट्रात काय घडतंय याचा फक्त अभ्यास केला किंवा आढावा घेतला असं म्हणावा लागेल आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट झाल्यानंतर कदाचित माध्यमांशी बोलल्यानंतर पुढची रणनीती काय आहे ते आपल्याला थोड्याच वेळात कळेल बरोबर धन्यवाद वैभाव या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट